अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय एंटी सेलचे नूतन प्रदेशाध्यक्ष मदन जाधव हे प्रथमच आपल्या मतदारसंघात आल्याने जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले। यावेळी जामनेर तालुका भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यात जामनेर तालुक्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवून आमदार निवडून आणू आणि पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष यांच्या पुढे आहे। नमस्कार, आत्ता आपण जामनेरमधील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये आहोत। मदनभाऊ जाधव यांची आज काँग्रेस पक्षातर्फे भटक्या विमुक्त जाती जमाती या प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले, तर याबाबतच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आज आपल्या इथे मदनभाऊ जाधव यांचं आगमन झालेलं आहे। त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती जमातीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांचा हा प्रथमच दौरा तालुक्यामध्ये आज झालेला आहे। त्याचा याच्यापुढे कार्याचा झंझावात या तालुक्यात निश्चितपणे उभा राहील। ते खरं म्हणजे तळागाळातून आलेले कार्यकर्ते असल्यामुळे मला निश्चित आत्मविश्वास आहे की आता पुनश्चे एकदा आय काँग्रेसची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची बांधणी होईल आणि पक्ष बांधणीसाठी ते जास्तीत जास्त वेळ देतील। त्याचप्रमाणे जो अल्पसंख्याक वर्ग काँग्रेसपासून तुटत चालला होता त्यांची थोडीशी निराशा झालेली होती, कारण योग्य नेतृत्व लाभत नसल्यामुळे हा थोडा दुरावा निर्माण झाला होता। तर मदन भाऊच्या या नेतृत्वाने तो दुरावा पण कमी होईल, ती उणीव भरून निघेल आणि आपल्याला सार्थ अभिमान आहे की मदन भाऊ आपल्या तालुक्यातील आहे। आपल्या तालुक्यातील असून छोट्याशा गोदरी गावातून ते आलेले आहेत, त्यामुळे तळागाळातला माणूससुद्धा त्यांना माहीत आहे, गरीबातला गरीब कार्यकर्ता माहीत आहे। तर तो महाराष्ट्र प्रदेशपर्यंत सर्वांना ते ओळखतात आणि सर्वांशी परिचित अतिशय मनमिळावू नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे। मी त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छितो। त्यांच्या हातून या तालुक्याची अतिशय चांगली सेवा पण घडो आणि कार्यकर्त्यांची बांधणी त्यांच्या हातून घडो, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। तालुक्यासाठी आणि देशासाठी आणि राज्यासाठी नानाभाऊ पटोले जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांनी प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्याला एकदम चेतावणी दिलेली आहे आणि त्यामुळे आज तालुक्यात महाराष्ट्रात जिल्ह्यात काँग्रेसमधील मरगळ जी होती ती आज मरगळ निघालेली आहे, कारण सोबळचा नारा दिल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं अतिशय आत्मबल वाढलेलं आहे आता की बा काँग्रेसला कुठं ना कुठे न्याय मिळेल। नानाभाऊ पटोले साहेबांनी जो नारा दिला सोबळाचा त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांची एकदम भावना एकदम उंचावून गेल्या। दुसरं म्हणजे तालुक्याच्यासाठी एक महत्त्वाची बाब अशी आहे की मदनभाऊ जाधव यांच्यामुळे तालुक्याला अतिशय महत्त्वाचं पदसुद्धा दिलं नाना पटोले साहेबांनी, तालुक्याला एक प्रकारचं न्यायच दिलं आणि तिच्यामुळे काँग्रेस पक्षात जे आजपर्यंत जे दिसत होतं ह्या तालुक्यामध्ये हा इतिहास आहे। मी नाही सांगत की जामनेर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला तालुका आहे। या तालुक्यामध्ये काँग्रेस कायम इतिहासामध्ये 1995 पर्यंत काँग्रेसचाच आमदार इथे झालेला आहे। 95 नंतर ॲक्सिडेंटली झालेला आमदार जे आपण बघतोय क्रमाचं वर्तणूक कशी आहे, तालुक्याची मान खाली झुकण्यासारखं कार्य या माणसाचं आहे। या जनतेने त्याला निवडून दिलं 35 वर्षापासून पण या तालुक्याला नेहमी खाली पाण्याची बाजू या महाशयांनी केली। त्या माध्यमातून आपले मदनभाऊ आपल्याला चांगले युवा नेतृत्व आमचे तालुक्याचे जुने जाणकार जगनदादा लोखंडे, आमच्या ज्योत्स्नाताई, रफिक मौलाना, संजीव राठोड, विजय पाटील, संदीप पाटील, जगदेव बोरसे, आर्य रई पठाण, आमचे सगळे सहकारी जगनभाऊ तरावर
आम्ही सगळे अतिशय पक्षासाठी आजपर्यंत काय केलं आहे आम्ही हे सांगण्याची काही गरज नाही. माझी तर काही सांगायसारखी इच्छा नाही की मी काय केलं आहे पक्षासाठी. आम्ही 1995 पासून पक्षाचं काम करतो आहे, प्रामाणिक करतो आहे, पुढेही प्रामाणिक करत राहू. पक्षासाठी जर रक्त सांडण्याची वेळ जरी आली तर आम्ही रक्त सांडण्याचा प्रयत्न करू. आणि सोनियाजी, राहुलजी आणि पटोले साहेब जे करताय त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहू. वेळ आल्यावर रस्त्यावरसुद्धा उतरू. कोणी आम्हाला तर कमजोर समजत असेल तर त्यांना त्यांची जागासुद्धा दाखवू. एवढं बोलून माझे दोन शब्द समजवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जामनेर तालुक्यात भटके विमुक्त विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय मदनजी जाधव यांचं आगमन झालं आणि त्यानिमित्ताने आज सर्व ही लोक स्वप्रेरणेने स्वतःच्या प्रेरणेने इथे त्यांच्या स्वागताला. ती जामनेर तालुक्याची परंपराच आहे की जेव्हा आपल्या मातीतला माणूस पुढे जातो तेव्हा तालुका त्याच्या पाठीशी उभा राहतो. तर ज्या दिवशी म्हणजे असं वाटत असेल तर जसं शंकरभाऊ म्हणतात की काँग्रेस ही इथे जनतेच्या मनात आहे आहे आणि आहेच. फक्त निवडणुकींच्या वेळी जो काही थोडंफार इकडे तिकडे होतं ते एक सोडलं तर बाकी असं म्हणू शकत नाही की काँग्रेस नाही. काँग्रेसच खरी जामनेर तालुक्यात आहे. दुसरी गोष्ट अशी की मदन भाऊ काही हे आज नाही आलेले. मागच्या वेळी त्यांची विधानसभेची उमेदवारी मागायला आम्ही मुकुल वासनिक साहेबांकडे मी होते, शंकरभाऊ होते, आम्ही सगळे तिथे, आत्माराम भाऊ होते, आम्ही सगळे गेलो होतो. नंतर काय होतं बऱ्याच वेळ की तालुक्यात छोटे छोटे व्हॉट्सअप सोशल मीडियावर दिलं तर आपल्याला वाटतं लईच माणूस काम करतोय, असं नसतं. मंत्रालयात गेलात आणि खालून जर हाक मारली मदन भाऊ मी मंत्रालयाच्या गेटवर आहे तर तुम्हाला मध्ये घेण्याची जबाबदारी पासून जे छोटे मोठे कामं असतील की मुंबईत जिथे आम्ही त्या दिवशी जाऊ शकत नाही तर मदन भाऊंना जर फोन केला तर त्या ऑलरेडी सगळ्यांच्या, ते काही पक्ष म्हणून नाही, ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत. परंतु जसे नानाभाऊ पटोले प्रदेशावर आले त्या दिवसापासून मात्र त्यांचं काँग्रेसकडे जाणं जरा जास्त झालं. कारण त्यांच्या रोजच्या म्हणजे नानाभाऊ प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून रोजच्या उलाट आली मला माहिती. ते केव्हा जातात, काय जातात, का म्हणजे ते कोणते काय, तर हे सगळे प्रयत्न जे असतात हे आमचे चाललेले असतात. आता मी जे महत्त्वाचं सांगते तिकडे मला वाटतं सगळ्यांनी लक्ष द्यावं. ॲक्च्युली मदन भाऊंचा जो प्रवेश झाला तो प्रामुख्याने कसा आणि का झाला. जेव्हा राष्ट्रीय बंजारा टायगरने ठरवलं, माननीय आत्मारामजी हे यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, भाऊ कार्याध्यक्ष, आणि यांचे सगळ्यांचे मला निरोप येऊन गेले होते की ताई, नंतर आपले संजयजी राठोड बुलढाण्याचे, आपले इथले संजय पण आहेत जामनेरचे, बुलढाण्याचे संजयजी राठोड हे आता उपाध्यक्ष आहे प्रदेशावर. तर राष्ट्रीय बंजारा टायगरने विसर्जित व्हावं काँग्रेसमध्ये हे ठरलं. मला वाटतं भाऊ तुमचा प्रवेश होता त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी प्रदेशाध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांच्याशी माझी जवळपास 10 मिनिट चर्चा झाली. त्याच्या आधी आत्माराम भाऊंशी माझी चर्चा झाली, मदन भाऊंशी रोजच होत होती. मग जेव्हा नानाभाऊंना मी, प्रदेशाध्यक्षांना मी जेव्हा सांगितलं की भाऊ खूप चांगला निर्णय आहे की राष्ट्रीय बंजाऱ्याचा आत्माराम भाऊं बरोबर असेल किंवा मदन भाऊं बरोबर, आमचं कायमचं काम आहे आणि ह्याच्यात माझा स्वार्थ असा आहे की यांचा जर प्रवेश झाला तर माझ्या तालुक्याला मोठा फायदा होणार आहे. तर तेव्हा नानाभाऊ म्हटले की ताई तुम्हाला काय वाटतं, आनंदात आत बिलकुल म्हटलं. राष्ट्रीय बंजारा टायगर त्या दिवसाचा जो कार्यक्रम झाला तो अप्रतिम झाला, लाईव्ह पाहिला, पूर्ण महाराष्ट्राने पाहिला. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय बंजारा टायगरच्या प्रवेशानंतर स्वतः माननीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी स्वतः ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये यांच्या प्रवेशाचे 4 फोटो प्रदेशाध्यक्षांच्या ट्विटमध्ये. याच्यापेक्षा मोठा सन्मान असू शकत नाही. नव संजीवनी देतील एक तळागाळातला नेता, शेतकरी पुत्र, कर्तृत्ववान नेता, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा आमचा असा नानाभाऊ, त्यांचा झंझावात बघितलं. मित्रो, नानाभाऊ तर 4 तास झोपतात, त्यांच्या बेडपर्यंत लोकांच जातात आणि आपलं कामं करून आणतात. त्यांचा झंझावात बघितला, त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन मला असं वाटलं की नानाभाऊ आपल्याला न्याय देतील. आणि आपण मागचा जामण्याचा इतिहास बघितला, 85 पासून ते 90 पर्यंत तो काळ काँग्रेसचाच होता. मी फक्त काँग्रेसचं बोलणार नाही कारण की आज आपण आघाडी सरकारमध्ये आहोत आणि माझ्या प्रेमापोटी, माझ्या मैत्रीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस सेनेची लोकं, माझी मित्र इथं आलीत आणि माझा पहिला सत्कार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नेहरीपासून सुरू झाला.
खरोखर मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की मित्र असावे तर असे। पक्ष तर वाढवण्याचा प्रत्येकाला आपला आपला अधिकारच आहे, तो भाग वेगळा आहे, पण इतर पक्षातली मित्र माझ्यासाठी धावून आलीत। मला असं वाटतं की आपण काहीतरी देणं लागतो जामनेरकरांचं। आज आपल्या रक्तामध्ये जामनेरकर आहे आणि माझी जामनेरची मंडळी मला साथ द्यायला आवर्जून उपस्थित आहे। आज सर्व पक्षीय लोक आलेत, मला खूप आनंद झाला। आदरणीय नाना भाऊंनी आता ताई बोलल्यात की भाऊ तुम्हाला एवढं मोठं पद दिलं आहे, एक जामनेरकराला फार मोठी संधी मिळालेली आहे की आपण एक कार्यालय चालू करा। ताई निश्चित आपण कार्यालय चालू करू आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस सेना सगळं एकत्र येऊन काम करू आणि प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याची आवश्यकता आहे। जशी राष्ट्रवादी वाढले तसं काँग्रेस वाढावं असं आम्हाला पण वाटतं, त्या पद्धती आम्ही तेही प्रयत्न करू। आदरणीय नाना भाऊंचा दौरा उत्तर महाराष्ट्र जेव्हा झाला, मित्र तुम्हाला खोटं वाटेल की आज नाना भाऊंकडे येणारा एवढा मोठा प्रचंड ओग आहे। रोज एक ना एक संघटनेचा प्रवेश होतो आहे, रोज एक ना एक संघटना प्रवेश करते। परवा माथाडी कामगारांचा प्रवेश झाला, माथाडी कामगार हे मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यांचं फार मोठं नेतृत्व आहे। ती संघटनासुद्धा नाना भाऊच्या कार्याला प्रेरित होऊन काँग्रेसमध्ये विलीन झाली। मी नाना भाऊंशी बोलता बोलता सहज बोललो, म्हटलं भाऊ आमची एक राष्ट्रीय पंजाब टायगरची संघटना आहे, ती आपल्यासोबत येऊ इच्छिते, आपल्याला काय वाटतं? म्हणे म्हणून तुला काय वाटतं? म्हटलं भाऊ आपल्यासोबत ही संघटना असं मला वाटतं। म्हणे ठीक आहे, तुला कोणती तारीख पाहिजे? मग मी आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना फोन केला, कार्यकर्त्यांना फोन केला, राजूभाऊंना फोन केला, म्हटलं भाऊ आपल्याला कोणती तारीख घ्यायची? म्हणे भाऊ 29 घ्या। म्हणजे ठीक आहे, नाना भाऊ आम्हाला म्हटलं 29 तारीख द्या। त्या माणसाने मागे पुढे न बघता एका मिनटात 29 तारीख येस केली आणि त्या दिवशी 4 चॅनलवर लाईव्ह कार्यक्रम झाला। ABP माझा, साम TV, TV9, लोकमत 18, असा हा सर्वसामान्य नेता जर आपल्या पार्टीशी उभा राहतो आहे आणि ते एवढी मोठी जर जबाबदारी आपल्यावर टाकतायत, तर मग आपण का म्हणून मागे राहू? का आपण पक्षवाढीसाठी काम करू नये? आम्ही पक्षवाढीसाठी आमचे मित्र पक्ष दुखावून नाही ते पण काळजी घेणार आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊनच आम्ही पुढील वाटचाली करणार आहोत। आत्ताच आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत व तसेच सर्वांनी त्यांना शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत। तसेच याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच YouTube वरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।